पाचपावली पोलीस स्टेशन आणि शांतीनगर पोलीस स्टेशन परिसरात काल दोन्ही पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी DCP अनिकेत कदम यांच्या नेतृत्वात परिसरात रूट मार्च काढला. DCP नागरिकांसोबत संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. झोन 5 DCP अनिकेत कदम यांनी सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक गुजरी बाजार चौकात बुधवारी सायंकाळी 7 गुन्ह्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की येत्या काही दिवसात निवडणुका होणार आहे, अशा परिस्थितीत सामाजिक वातावरण कोणीही बिघडू देऊ नये. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि घडामोडीवर लक्ष ठेवा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी कृती दिसली तर त्यांच्याशी थेट संपर्क साधा. त्यांनी आपला मोबाईल क्रमांक उपस्थितांना दिला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सतर्क राहण्याबाबतचेही सांगितले. कोणत्याही प्रकारच्या लोभामुळे किंवा प्रलोभनाने कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. ऑनलाईन नोकऱ्या देण्याच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही घटनेच्या व्हिडिओची सत्यता आधी तपासा आणि असे व्हिडिओ पाठवणे टाळा. गुन्हेगारी कृत्यामध्ये गुंतलेल्या लोकांवर पोलीस कडक कारवाई करतील. यावेळी नागरिकांनी DCP शहरातील ढासळलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्याची मागणी केली. त्यावर त्यांनी लवकर बैठक होऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. पोलीस स्टेशन शांतीनगर पाचपौलीमध्ये सध्या दोन्ही पोलिसांचे अधिकारी PI साहेब ACP मॅडम आणि आम्ही थोडा एक रूट मार्च या परिसरात काढलेला आहे, जेणेकरून या नागरिकांची भेट घेता यावी, त्यांचा संवाद घेता यावा आणि त्यांना काही ज्या काही अडचणी आणि काही समस्या जाणवत आहेत त्यांची पंजाण व्हावी, त्यांना समस्या आपल्या शेअर करता याव्यात. त्याचप्रकारे एक पोलीस प्रेझेन्स आणि एक डॉमिनन्स या परिसरात दिसावा या अनुषंगाने दोन्ही पोलीस स्टेशनचा आपण रूट मार्च काढत आहोत. बाकी पोलीस स्टेशन्सला पण या प्रकारचा रूट मार्च नियोजित आहे आणि चालू पण आहे. तर येणाऱ्या काळात आता इलेक्शन्स पण आहे आणि इतर क्राईमच्या दृष्टीने पण मोठ्या प्रमाणात अशी पेट्रोलिंग आणि रूट मार्च आपल्या परिसरात काढण्यात येणार आहेत. या अनुषंगाने नागरिकांना पण सूचना आहेत की जे आपल्या परिसरातील अडचणी आणि प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही तक्रारी असतील त्या बिंदिकतपणे त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना कळवाव्यात, त्याची योग्य ते दखल आमच्याकडून घेण्यात येईल.